खाल्ल्यावर दुपारचं जेवण उरलं हॉस्पिटल मध्ये किती स्वच्छता असली पाहिजे लाखो मध्ये काय आता मी 4 लाख खर्च केला 4 लाख रुपये देते जो इनकम कमी था 4 लाख रुपये देते वो एक्सपायर हो गए जब कंप्यूटर पर कंडीशन में आए तो 1000 रुपये 11 दिवसानंतर घराच्या आणि बेटावर त्यांनी हलवलं आम्हाला इथून व्हेंटिलेटर अशी परिस्थिती ज्यांचा माणूस त्याला आम्ही आमच्या हॉस्पिटल मध्ये गेल्या 11 दिवसापूर्वी शुभांगी सप्पाळ या नावाची महिला ऍडमिट होती. या ठिकाणी कोविड पॉझिटिव्ह ऍडमिट होती. तिच्या छातीमध्ये इन्फेक्शन होतं. पहिल्या दिवशी 30% इन्फेक्शन होतं आणि या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर 7व्या 8व्या दिवशी 60% ते 80% इन्फेक्शन झालं. त्याच्यानंतरसुद्धा यांनी एक्स्रा काढला नाही. त्यानंतर यांनी त्यांना नातेवाईकांना सांगितलं, रुग्णाच्या नातेवाईकांना सांगून की इकडनं शिफ्ट करा. इकडनं शिफ्ट केल्यानंतर तिथल्या हॉस्पिटलने सांगितलं की हिला कोविडचं इंजेक्शनसुद्धा दिलं नाही. जे 31,500 रुपयाचं इंजेक्शन मिळतं ते जर वेळेवरती तिला दिलं असतं तर तिची तब्येत एवढी क्रिटिकल झाली नसती. त्याचप्रमाणे या हॉस्पिटलमध्ये आता मी स्वतः आतमध्ये गेलो होतो त्या हॉस्पिटलमध्ये 5x10 रूममध्ये 2 ऑक्सिजन लावलेले पेशंट होते. बाकी इतर हॉस्पिटलची जी परिस्थिती आहे एखाद्या खानेडा बारपेक्षा पण भयानक परिस्थिती आहे. ज्या ठिकाणी कोविड हॉस्पिटल कोण बोलणार नाही कारण की त्या हॉस्पिटलची जी परिस्थिती आहे ती मी आपल्याला दाखवलेली आहे. आपणसुद्धा त्या आतमध्ये जाऊन परिस्थिती बघा. त्याचप्रमाणे ह्यांना या हॉस्पिटलला मान्यता दिली ते सुद्धा संशयास्पद आहे. कारण की या हॉस्पिटलमध्ये कोणी सर्व मॅनेजमेंट चुप्पी साधून बसलेले. या ठिकाणी ह्या पेशंटला जे रुग्ण होते त्यांना ज्यादा प्रमाणात बिल लावलेले. त्याचप्रमाणे इतर जे पेशंट आहेत त्यांचे नातेवाईक या ठिकाणी आहेत. त्यांचे सर्वच्या सर्व रुग्ण त्यांचे नातेवाईक या ठिकाणी त्यांचा जीव दगावलेला आहे. या हॉस्पिटलला माझी या हॉस्पिटल लवकर बंद करण्यात यावं माझी अशी माननीय आयुक्त साहेबांना विनंती आहे. त्याचप्रमाणे हॉस्पिटलचा ज्या पद्धतीचे हा जो बाजार चालू आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे. इतर हॉस्पिटलला सुद्धा तंबी द्यावी आणि त्या हॉस्पिटलमध्ये भरारी पथकाने रोजच्या रोज जाऊन तिकडची चाचपणी करावी अशी मी विनंती करतो. आणि ह्याच्यावरती लवकरात लवकर जर कायदेशीर कारवाई नाही केली ज्या ठिकाणी आम्ही लोक धरणं आंदोलन बसणार. आणि ह्या हॉस्पिटल व इतर हॉस्पिटल ज्या पद्धतीने अशा प्रकारची लूट चालू आहे आणि रुग्णांसोबत खेळ चालू आहे थांबलं पाहिजे. बिल होतं 4 लाख रुपये यांनी आतापर्यंत त्या हॉस्पिटलला पे केलेले. त्याचप्रमाणे इतर रुग्णांचे नाते या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की जेव्हा आमचा पेशंट ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं त्याची जेव्हा जेव्हा क्रिटिकल कंडिशन झाल्यानंतर ती इकडनं हलवायला सांगितलं. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे व्हेंटिलेटर नाही आहे. व्हेंटिलेटर बिघडलेले आहेत. ऑक्सिजनचं मी स्वतः जाऊन चाचपणी केले आणि
रुग्णांनी सुद्धा सांगितलेलं की ऑक्सिजन इथले खराब आहेत आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या हॉस्पिटलच्या आतमध्ये गेल्यानंतर बाहेरून हवा येत नाही, आतली हवा बाहेर जात नाही अशा परिस्थितीमध्ये आमचं स्वतःचं दम घुटत होतं। या ठिकाणी मग रुग्णांची काय परिस्थिती असेल त्याचा अंदाज आलेला आहे। या ठिकाणी परत एकदा मी माननीय आयुक्त साहेबांना सांगेल लवकरात लवकर या हॉस्पिटलवरती कारवाई करण्यात यावी। मॅडम, साई स्वस्तिक हॉस्पिटलमध्ये अस्वच्छतेचं साम्राज्य आहे, तिथे डॉक्टर्स नसतानाही त्याच्या सह्या वगैरे केल्या जातात, पेशंटची निगा राखली जात नाही अशा काही तक्रारी नगरसेवक महेश गायकवाड यांनी केल्यात, काय प्रतिक्रिया आपली त्याबाबत? हो, कालच मला महेश गायकवाड सरांचा फोन आला होता, त्यांनी मला सांगितलं की आम्ही तक्रार केली आहे, त्यावर ती मला प्राप्त झाली कालच, आम्ही त्याच्यावर आता चौकशी चालू केली, चौकशी चालू करून तर त्याच्यामध्ये काय जे मिळेल त्याच्यावर त्याप्रमाणे आम्ही त्या हॉस्पिटलवर कारवाई करू निश्चितपणे करू।